दोन वर्षात 1 लाखाहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचा रेकॉर्ड महायुती सरकारने केला आहे. आतापर्यंत 77,000 पेक्षा जास्त जणांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे आणि या वर्षा अखेरपर्यंत लघुलेखक, मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल, कारकून, महसूल सहाय्यक तसेच गटक आणि गट ड प्रकरणातील 31,201 अशा विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस, शिक्षक, आरोग्य आणि सामान्य प्रशासन अशा विविध विभागातही मोठ्या प्रमाणात भरती झाली आहे. राज्यातील 2,711 तरुण तरुणींना तलाठीपदाचं नियुक्तीपत्र मिळालेलं आहे. लोकसभा निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या नियुक्त्या आता फास्ट ट्रॅक झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 75,000 नवीन रोजगार देण्याची घोषणा केली आहे. महायुती सरकारच्या काळात गेल्या 2 वर्षात 35,000 अधिक पदांची रेकॉर्ड पोलीस भरती झालेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्व प्रकारच्या पोलीस भरतीला ब्रेक लागल्यानं निराश झालेल्या तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 17,411 नवीन पदांची भरती सरकारनं जाहीर केली होती आणि आता पुन्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पोलीस भरती राबवून राज्यात आणखी 7,500 पदं भरली जातील. राज्याच्या पोलीस दलाची क्षमता वाढवली जाईल यासाठी सरकार पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवत आहे. त्यामुळं यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यास मदत होणार आहे. गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती देखील महायुती सरकारनं करायला घेतली आहे. राज्यातल्या 1,258 शाळांमध्ये 21,668 शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. यातील 11,000 अधिक शिक्षकांची नियुक्ती झाली देखील आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक नियुक्त्या आता युती सरकारमध्ये होत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक गैरप्रकारांमुळे रखडलेली आरोग्य भरती महायुती सरकारनं ताबडतोब सुरू केली आहे. आरोग्य विभागात गटक आणि गट ड च्या अंतर्गत 10,949 पदे भरण्यात आली आहेत. जुलैमध्ये आरोग्य आणि शिक्षण विभागात 6,830 पदं भरण्याची घोषणा सरकारनं केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागातील मनुष्यबळाअभावी रुग्णांची हेळसाळ झालेली आपण बघितली आणि त्यामुळे आता आरोग्य विभागातील देखील रिक्त पदं भरून आरोग्य व्यवस्थेवरीलचा हा ताण कमी करण्याकडे देखील महायुती सरकारचं लक्ष आहे. त्यामुळे विविध विभागामध्ये आता भरती होत आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी सुरू करा आणि लगेच या भरतींचा तुम्ही लाभ घ्या. आणि या भरतीच्या विषयी कोणत्या सरकारचा कार्यभार तुम्हाला चांगला वाटतोय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.